हे काय पद्धतीने आता महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकांना एकतर ते अंमली पदार्थ खरे होते का, अंमली पदार्थ तिथे कसे पोचले, ते कोणी ठेवले होते का, आणि त्यानंतर ज्या घटनाक्रम आहे त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेत्यांच्या जवळची लोक ज्यांना पकडण्यात आलं त्यांचे हात धरून बाहेर आणताना दिसत आहेत, आणि त्यानंतर जर अशी पैशाची मागणी होत असेल तर याच्यात बरेच लोक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बरं झालं, लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती आता यायला लागलेली आहे. केंद्र सरकार भाजप आपल्या एजन्सीचा दुरुपयोग करते आहे, लोकांकडून पैसे उकळण्याचं काम देखील तेवढंच चालू आहे असं याच्यातून ऐकल्यावर आणि पाहिल्यावर दिसतं.